नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात। आज थोडीशी बागेची कामं टेरेस गार्डनवर माझी चालू होती, तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। वेली गुलाब तुम्ही यापूर्वी माझ्या व्हिडिओ पाहिले असतील, खूप सारा वेली गुलाब येऊन गेलेला आहे। आणि जेव्हा वेली गुलाब येऊन जातो बंचा बंचानी, तेव्हा त्याच्या पाठीमागं जी काडी लांब अशी राहिलेली होती, त्या सगळ्या काड्यांना मी परत एकदा रोपं तयार करण्यासाठी कटिंग करून ठेवलेले आहेत। वेली गुलाब हा खूप छान कटिंग ग्रो होतो, त्यामुळे जेव्हाही तुम्ही फुलं अशी काढून घ्याल तेव्हा त्याचे असे कटिंग करा आणि त्याला रिकाम्या पॉटमध्ये लावून ठेवा। इथं बघा, मी असे मोगऱ्याचे पण लावून ठेवलेले आहेत आणि जाई जुई माझ्याकडं होती ती आता सीझन नसल्यामुळं, आणि एका पॉटमध्ये घालून त्याला छानपैकी लावून अगदी कोपऱ्यात ठेवलेले आहेत की जेणेकरून त्याला धक्का नाही लागला पाहिजे, कारण कटिंगला, कुठल्याही कटिंगला धक्का लागू नये। तर ह्या फुलांच्या पण बिया आता तयार व्हायला लागलेल्या आहेत, तर या बियासुद्धा अशा मस्तपैकी कलेक्ट करून ठेवायच्या पुढच्या वेळेसाठी। आणि परत दुसऱ्या फुलांची जे माझ्याकडे बिया होत्या आहे बघा अशा, तर याही बिया अशा जास्त असतील तर तुम्ही कलेक्ट करून ठेवा, ती माझ्याकडे खूप आहेत म्हणून मी परत त्यातच ठेवलेले आहेत। आणि तुम्हाला आत्ताच मोगऱ्याचं जे कटिंग दाखवलं ते मी वरचे कटिंग सगळे काढून पॉटमध्ये लावून ठेवलेले आहेत। आणि हा मोगऱ्याचं जे मेन प्लांट आहे, मदर प्लांट म्हणतो ते आता फुलं नाही देणार आहे, त्यामुळं तुम्ही बघत असाल अगदी त्याला एका शेडी एरियामध्ये ठेवून टाकलेलं आहे। आणि त्याची जी जागा रिकामी झाली त्या रिकाम्या जागेत आता परत एकदा कंपोस्ट करणार आणि अगोदर सगळ्या वाळलेले पानं टाकून घेणार आणि त्याच्यानंतर त्या पानाला झाकण्यासाठी म्हणून जे तयार खत आहे त्या तयार खतनी ते पूर्ण असं झाकून घेणार की जेणेकरून खाली पानांचं खत तयार होत राहील आणि वरच्या ज्या माझं कंपोस्ट आहे त्या कंपोस्टवर मी माझ्याकडं तयार झेंडूची रोपे आहेत ती लावणार आहे, त्यासाठी ती जागा मी तयार करून घेत आहे। आता बघा, मस्त ही जागा तयार झालेली आहे आणि या जागेचा परत एकदा आपण उपयोग करून घेऊ शकतो। तर हे झेंडूची मी पॉटमध्ये अशी तयार अशी रोपं होती त्याला अलगदपणे काढून तिथं ठेवून घेणार आहे आणि नंतर हे पॉटसुद्धा मला रिकामे होतील पुढच्या रोपं तयार करण्यासाठी। आपल्या गार्डनरना पॉट, माती आणि पाणी हे सगळं जितकं असेल थोडं कमीच पडतं, त्यामुळं मला ही पॉट आता अवेलेबल झालेले आहेत। 3 ते 4 पॉट माझ्याकडे आता रिकामे झालेले आहेत, त्या रिकाम्या पॉटमध्ये मी परत एकदा बिया तयार करून घेऊ शकते। अशा प्रकारे हा इथली जागा मी मस्त व्यवस्थित अशी रोपं लावल्यामुळे छान दिसायला लागलेली आहे। अशीच बागेची छोटी मोठी कामं सदैव चाललेली असतात। आणि इथं तुम्ही बघत असाल हे पूर्ण टेरेस गार्डन मी वेस्ट अशा थर्माकॉलचे बॉक्स वापरून तयार केलेलं आहे। या थर्माकॉल्सचे बॉक्स बाजारात मला अगदी आरामात अवेलेबल होते म्हणून त्याच बॉक्सचा उपयोग करून घेतलेला आहे। आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। नमस्कार।